रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्यरत रहा. डॉक्टर श्रीनिवास बनेगोळ मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान समारंभ. यशासाठी प्रयत्न व परिश्रम महत्त्वाचे आहेत. याचबरोबर आपल्याला वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी आई वडिलांनी घेतलेले कष्ट महत्त्वाचे असून आज तुम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण केलात. त्यांच्या त्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले तर आज त्यांचे डोळे आनंदाने भरून आले. तर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून कार्यरत रहा, जीवनात यशस्वी व्हाल, असे मत व्यक्त करताना डॉक्टर श्रीनिवास बनेगोळ संजीवनी आयुर्वेदिक महाविद्यालय हुबळी हे म्हणाले. ते बेडके हाळेतील लटे शिक्षण संस्थेच्या आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे शनिवार तारीख 9 रोजी डॉक्टर पदवी प्रदान कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. इन द लाईफ ऑफ ग्रॅज्युएटिंग स्टुडंट्स टुडेज फंक्शन टेक्स मी बॅक टू 55 इयर्स when I obtained BSc degree from Karnataka University and 52 years back when I obtained LLB degree from Bombay University. In those times, convocation ceremony was invariably held every year at the university campus. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट पी आर पाटील हे होते. मेडिकल कॉलेज संचालक मंडळाचे सदस्य एस डी अकोळे, पासगौडा पाटील, बाबासाहेब खोत, डॉक्टर विपुल सदलगे, डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे, बाळासाहेब पाटील, सुमेरू पाटील व डॉक्टर धीरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर विद्यार्थिनींच्या धन्वंतरी स्तोत्राने करण्यात आली. तत्पूर्वी धन्वंतरी देवपालकी मिरवणूक काढण्यात आली होती. अध्यक्ष प्रमुख पाहुणे व मान्यवरांना पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर धीरज पाटील यांनी केले तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा परिचय डॉक्टर जयप्रकाश सगरे व डॉक्टर निलेश चौगले यांनी केला तर उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार संचालक मंडळाचे सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला. सन 2017 बॅचमधील डॉक्टर शिक्षण पूर्ण केलेल्या 55 डॉक्टर विद्यार्थी विद्यार्थिनींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. नूतन डॉक्टर्सना डॉक्टर हर्षद मधवाने यांनी शपथ देऊ केली. यावेळी नूतन डॉक्टर डॉक्टर साहिल जाधव, डॉक्टर इंद्रायणी खोत, डॉक्टर एन केळकर, डॉक्टर सोनाली मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष ॲडव्होकेट पी आर पाटील म्हणाले, आपल्या जीवनात काहीतरी वेगळे साध्य करण्याची एक प्रेरणा म्हणजे पदवी असून त्याचा उपयोग समाजात योग्य पद्धतीने करून रुग्णसेवा हेच आपले खरे कर्तव्य समजून कार्यरत रहा. येथील प्राचार्य डॉक्टर धीरज पाटील यांच्यासह सर्व डॉक्टर्स यांच्यासह सर्व कर्मचारी वर्गाचे उत्तम सहकार्य लाभत आहे. येथून महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेऊन बऱ्याच डॉक्टरनी आपल्या क्षेत्रात उज्ज्वल नाव केले आहेत, हेच खरे यश होय. या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर निलेश चौगले, डॉक्टर संतोष कांदेकर, डॉक्टर वीरकुमार उत्तुरे, डॉक्टर वैशाली एपी, डॉक्टर सविता मगदुम, डॉक्टर जुगळे, डॉक्टर त्रिशला यांच्यासह कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉक्टर रामचंद्र पुजारी व डॉक्टर स्नेहा केटकाळे यांनी केले. आभार डॉक्टर तेजपाल चिंटके यांनी मानले.